छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून मी सुद्धा गेलो होतो असं विधान शिंदे गटाचे आमदार भरत गुगावले यांनी केलं होतं. त्यावरून एकच वाद निर्माण झाला. आता या विधानावर भोसले राजघराण्यातून प्रतिक्रिया आली. मुधोजी राजे भोसले यांनी गोगावले यांनी माफी मागावी अशी मागणी केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी गोगावले यांचा राजीनामा घ्यावा असंही भोसले म्हणाले. शिवाजी महाराज हे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी ते तिथं गेले होते. तुमच्यासारखी गद्दारी करायला ते तिथं गेले नव्हते. आणि तुम्ही गद्दारी करायला गेले तुम्ही, तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल हे वक्तव्य करण्याचा काही अधिकार नाही. त्यांच्या जोड्याची सुद्धा तुम्हाला सर नाही आहे. तुम्ही ताबडतोब ह्याबद्दल माफी मागावी. राजीनामा आपण यांचा घ्यावा आमदारकीचा, हे आमच्या सर्वांचं आपल्याला एक मागणं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजबद्दल असे जे भी वक्तव्य करतील त्यांना कुठं ना कुठं दंडित कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या परीने त्यांना धडा शिकवू. गोगावले यांच्या विधानावर चौफेर टीका होत आहे. आता गोगावले माफी मागणार का आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही प्रतिक्रिया देणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.